नमस्कार, 9:30 बातम्यांमध्ये मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जीएसटी आणि विमुद्रीकरणामुळे केंद्र तसंच राज्य सरकारांच्या महसुलात मोठी वाढ अपेक्षित, वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास. काश्मीरच्या गुरेज भागात हिमकडे कोसळून झालेल्या अपघातात 15 जवानांसह 20 जणांचा मृत्यू, राज्यातल्या 4 जवानांचा समावेश. लष्करातल्या मानाच्या शौर्य पुरस्कारांवर मराठी जवानांची छाप, चौघांना परमविशिष्ट सेवा पदक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत रिपाई भाजपाबरोबर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. विमुद्रीकरणाचा सर्वाधिक परिणाम शेती व्यवसायावर, कृषी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची भीती शरद पवार यांच्याकडून व्यक्त. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी दिमित्रोव याच्यावर मात करून राफेल नडाल अंतिम फेरीत दाखल, आता झुंज फेडररशी. पाहूया सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा कर तसंच विमुद्रीकरण या दोन्हीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांच्या महसुलात मोठी वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. ते आज विशाखापट्टणम इथं सीआयआयच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित बहुतांश वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा निघाला असून त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर भारतात अप्रत्यक्ष कररचनेचं नवं पर्व सुरू होऊन एक कररचना एकच व्यवस्था सुरू होईल असंही जेटली म्हणाले. 1 जुलैपासून हा कर लागू होईल असंही त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेत काही काळासाठी उलथापालथ झाली, मात्र अर्थव्यवस्थेची गाडी लवकरच रुळावर येणार असून त्याचे दीर्घकालीन लाभ मिळतील असंही जेटली म्हणाले. या परिषदेत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारामन, अशोक गजपती राजू यांच्यासह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू उपस्थित आहेत. काश्मीरमध्ये गुरेज भागात 2 ठिकाणी लष्करी छावणीवर हिमकडे कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातल्या मृत जवानांची संख्या आता 15 झाली आहे. यामध्ये राज्यातल्या 4 जवानांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातले जवान विकास समुद्रे यांचा अपघातात मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातल्या गांजपूर गावातले विकास सोनमर्ग इथल्या लष्करी छावणीत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेचं वृत्त कळताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या मानागावचे जवान संजय खंदारे आणि अकोल्यातले आनंद गवई या दोघांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. या संदर्भात अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दूरदर्शनला माहिती दिली आहे. पूरे भारत देश के लिए और विशेष करके अकोला के लिए एक दुखद घटना, मतलब जो दो उसमें अवलांचे में 2 लोग अकोला के रहवासी थे जो शहीद हुए हैं, उसमें एक आनंदा गवई और संजय सुरेश खंडारे, ये दोनों लोगों का मृत्यु हो गया है और उनकी जो बॉडीज हमारे पास जैसे हस्तांतरण होने के बाद आगे की शासन की विधिवत जो कार्रवाई जो हम करेंगे. गेले 2 दिवस सुरू असलेल्या हिमस्खलनामुळे आतापर्यंत 19 जण दगावले आहेत. यात 15 जवानांबरोबर 5 नागरिकांचा समावेश आहे. काश्मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं हिमस्खलनाच्या आणखी घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लष्कराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतीय लष्करातल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांवर मराठी जवानांनी यंदाही आपली छाप उमटवली आहे. लेफ्टनंट जनरल अशोक भीम शिवाने यांच्यासह अन्य तिघांना प्रतिष्ठेचा परमविशिष्ट सेवा पदक पुरस्कार, शहीद नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांना उत्तम युद्ध सेवा पदक, तर लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे आणि मुकुंद नरवणे यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. परमविशिष्ट सेवा पदकासाठी निवड झालेल्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर, अविनाश चव्हाण आणि विनोद खंडारे यांचा समावेश आहे. राष्ट्रीय रायफलचे कर्नल अमिताभ बालावलकर यांना युद्ध सेवा पदक, तर दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्यांमागची कारणं स्पष्ट करण्याबाबतचे उत्तर द्यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून देशभरातल्या नागरिकांच्या हितसंबंधांशी निगडीत आहे असं सरन्यायाधीश जे एस केहर आणि न्यायमूर्ती एन व्ही रामन यांच्या पीठानं आज म्हटलं आहे. संबंधितांनी 4 आठवड्यात सविस्तर उत्तर द्यावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे. एका स्वयंसेवी संस्थेनं ही याचिका दाखल केली आहे.
राज्याच्या स्थैर्यासाठी सरकारमधून बाहेर पडणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन तयार असून उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास तो तात्काळ सादर करू असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही सेनेच्या नेत्यांनी घेतला असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं. भाजपामधूनही शिवसेनेच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांविषयी काळी पत्रिका जाहीर करू असं भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकारी कार्यालयातील देवदेवतांची छायाचित्र काढून टाकण्याचं पत्रक मागे घ्यावं या मागणीसाठी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हे पत्रक मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती सेनेच्या मंत्र्यांनी दिली आहे. असा अध्यादेश किंवा परिपत्रक सरकारनं काढलंच नव्हतं, तर एका कक्ष अधिकाऱ्यानं पत्र जारी केलं होतं असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलं. उद्धव ठाकरे यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर प्रतिक्रिया दिली अशी टीकाही तावडे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर युती न करण्याचं स्पष्ट केल्यानंतर पुण्यातल्या आणि नागपुरातल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं मोठं स्वागत केलं आहे. स्वतंत्र लढण्याची घोषणा आदरणीय उद्धव साहेबांनी केली. खऱ्या अर्थानं शिवसेनेचा हा स्वातंत्र्य दिन म्हणला तर काही हरकत नाही आणि या घोषणेचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शिवसैनिक करतायत आणि सगळ्या शिवसैनिकांना मनापासून आनंद झाला. शिवसैनिकांचा भावनाच होता की युती व्हायला नाही पाहिजे आणि त्यांच्या भावनाचा आदर करून आणि त्यांच्या भावनाचा लक्षात घेऊन उद्धव साहेबांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये या निर्णयामुळं एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा निर्णय आल्यानंतर शिवसैनिक पेशाने आणि ताकदीने महाराष्ट्रात भगवा फडकवण्यास सज्ज झालेला आहे. महानगरपालिका आणि परिषदांच्या आगामी निवडणुकीत सेना भाजप आरपीआय युती आवश्यक होती, मात्र सेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं या निवडणुकात रिपब्लिकन पक्षाची भाजपसोबत अधिकृत युती राहील अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत आज केली. भाजप शिवसेना युती न झाल्याबद्दल रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड यांच्यासह रिपाई मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने आरपीआयला 40 ते 45 जागा सोडाव्यात अशी मागणी केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जिथं भाजपसोबत समाधानकारक जागावाटप होणार नाही तिथं मात्र रिपाई स्वबळावर निवडणूक लढेल, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती करणार नाही अशी भूमिकाही रिपाई नेत्यांनी आज स्पष्ट केली. विमुद्रीकरणाचा सर्वाधिक परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे. शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीनं शेतमाल विकावा लागतोय, त्यामुळे शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते अशी भीती माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. 4 दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंबातल्या एकानं शेती करावी आणि दुसऱ्यानं इतर व्यवसाय पाहावा, मग त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होणं शक्य नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधानांच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. दूध ऊस यांची देयके बँकेत जमा झाली, पण जिल्हा बँकांवर रोकड मर्यादा घातल्यानं शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक कोंडी केल्यानं सर्वोच्च न्यायालयात त्यांना धाव घ्यावी लागली. न्यायालयानं आदेश देऊनही त्याची पूर्तता होत नसल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. भारतीय अर्थव्यवस्थेत सीमाशुल्क विभागाचं योगदान मोलाचं आहे. कर चुकवेगिरी आणि गैरव्यवहारांना आळा घालून महसूल वृद्धीसाठी या विभागानं अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते. रस्ता, रेल्वे, जल आणि हवाई मार्गांनी आयात निर्यात होणाऱ्या मालवाहतुकीच्या शुल्कवसुली सुसूत्रता आणण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या सेवा ऑनलाईन होणं गरजेचं आहे, त्यामुळे अवैध व्यवसायांचा अचूक शोध घेता येणं शक्य होईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गेल्या 5 वर्षात या विभागानं जवळपास 70,000 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याबद्दल त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेल्या विभागातल्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमाला गोदरेज कंपनीचे चेअरमन आदि गोदरेज, मुंबई सीमाशुल्क विभागाचे आयुक्त राजीव टंडन उपस्थित होते.
सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम. केंद्रीय अर्थसंकल्प 2017 यावेळी असणार विशेष. स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प. जनतेच्या आकांक्षा, विमुद्रीकरणाचा परिणाम, कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर, तज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका. वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन 1 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 2 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. अर्थमंथन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी देशाचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाविषयी विविध क्षेत्रातल्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या या काही अपेक्षा. भारतातलं संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, त्यांना इकॉनॉमिक सपोर्ट भारतानं दिला पाहिजे. सरकारकडून आमची एक अपेक्षा आहे की बाबा समजा ठिबकला सबसिडी देण्यात यावा, जेणेकरून शेतीमाल वाळणार नाही, पुन्हा दुष्काळाचं सावट पुन्हा शेतकऱ्यावर येणार नाही. आता जे हे सत्रमध्ये 2017 बजेटमध्ये सरकारने आणलेलं आहे नवीन नवीन रूल रेग्युलेशन्स, त्याच्यामध्ये असं आहे की खूप महाराष्ट्र सरकारने खूप चांगला कार्यक्रम केला आहे की दिव्यांग लोकांसाठी BHT मध्ये मोफत प्रवास दिला त्यांनी, पण त्या प्रवासाला आणखीन काहीतरी नवीन 2017 आणायला पाहिजे. तर आम्ही अशी अपेक्षा ठेवतोय की हे सत्रमध्ये दिव्यांगसाठी काहीतरी नवीन नवीन बजेट येणार. प्रायोगिक तत्वावर ज्या महिलांच्या गरजा असतील त्या पुरवण्यासाठी सरकारने खरंच बारकाईनं विचार करावा. आपल्याकडे एवढा फंड अवेलेबल असतो, त्या माध्यमातून जर आम्हा महिला वर्गाला त्याचा काही उपयोग होऊ शकला तर एक महिला म्हणून खरंच मला बरं वाटेल. अकोला इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे 4 दिवसांचं कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांच्या हस्ते आज या मेळाव्याचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनात सेंद्रिय शेती, फुलशेती, साठवण, जैविक खत, सौर उपकरणं, ठिबक सिंचन प्रणाली, बी बियाणं अशा विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाईल. तसंच शेतकऱ्यांसाठी विविध पिकांची माहिती देणाऱ्या कार्यशाळाही होणार आहेत. या कार्यक्रमाला शेतीतज्ज्ञ डॉ प्रदीप बोरकर उपस्थित होते. आम्ही विविध शेतकऱ्यांना प्रेरित करून त्यांच्याकडे 3 ते 3 अधिक प्रक्रिया उपकरणं टाकून विविध कृषी प्रक्रिया केंद्रांची उभारणी केलेली आहे आणि त्या उभारणीमुळे आज विविध खेड्यातला माल खेड्यातच प्रक्रियेत होत आहे आणि तो शेतकरी आपल्या पायावर तर उभा राहिलाच आहे पण त्यांनी रोजगारसुद्धा निर्माण केलेले आहे. आणि असे जर प्रत्येक खेड्यामध्ये प्रक्रिया उपकरणे टाकले तर तिथला माल तिथेच प्रक्रियेत होईल, इथल्या शेतकऱ्याला तर रोजगार मिळेल पण तो इतरांना सुद्धा रोजगार पुरवू शकेल. रेल्वे प्रवासादरम्यान आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन दक्षिण मध्य रेल्वे महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी आज वाशिम इथं केलं. वाशिम आणि नांदेड विभागातील काही रेल्वे स्थानकांना भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. वाशिमहून नागपूर आणि हैदराबादकडे जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचं काम लवकरच सुरू होणार असून प्रवाशांना सुरक्षित आणि विनाविलंब सेवा मिळण्यासाठी रेल्वे प्रशासन प्राधान्य देणार असल्याची माहितीही यादव यांनी यावेळी दिली. कि हम लोगों की जो रेलवे की सबसे बड़ी प्रायोरिटी है वो सेफ्टी की है. हम सेफ्टी पे पूरा पूरा ध्यान दे रहे हैं, उसके बाद पैसेंजर एमिनिटी और कस्टमर सेटिस्फेक्शन हमारी प्रायोरिटी है. और हम कोशिश करेंगे, आज जो आप सब लोगों से बातचीत हुई है कि उसमें जो कुछ ट्रेन एक्सटेंशन की बात हुई है उस पर ध्यान देंगे, उस पर विचार करके कोशिश करेंगे कि जहां तक संभव हो यात्रियों की सुविधा के लिए हम कुछ अतिरिक्त सुविधाएं प्रदान कर सकें. यावेळी यादव यांनी व्यापारी आणि हमालांसाठी स्वतंत्र कक्षाचं उद्घाटन केलं. जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यादव यांची भेट घेऊन वाशिम रेल्वे स्थानकाबद्दल विविध मागण्या सादर केल्या. नवी मुंबईतल्या खारघर इथं 50वा निरंकारी संत समागम मेळावा आजपासून सुरू झाला. हा मेळावा 3 दिवस चालेल. मानवीयता एक समर्पित प्रवास हा विषय मेळाव्यासाठी निवडण्यात आला असून त्याद्वारे मानवी मूल्यांचं जतन आणि संवर्धन होण्यावर भर दिला जाणार आहे. संत निरंकारी मिशनचा इतिहास, विचारधारा, कार्याची माहिती देणारं प्रदर्शन तिथं भरवण्यात आलं आहे. चंदीगडील मुंबईच्या बालयुवकांनी तयार केलेल्या छायाचित्रातून मिशनची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न केलाय. मिशन समाज सुधारणेला प्राधान्य देत असून विविध सामाजिक उपक्रमही हाती घेत असल्याची माहिती निरंकारी साहित्य अवलोकन समितीचे संयोजक सखाराम लवटे यांनी यावेळी दिली.
सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या केदार जाधवसोबत आज पुण्यातल्या पत्रकारांनी मनमोकळा संवाद साधला. ही एकदिवसीय मालिका आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली असून आता आत्मविश्वास वाढला आहे अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली. परिपक्वता नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिरा संधी मिळाल्याचंही त्यांनी मान्य केलं. धोनी आणि कोहली या आजीमाजी कर्णधारांकडून मोलाचं मार्गदर्शन मिळत असून त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणानं उत्तर दिली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अटीतटीच्या उपांत्य लढतीत आज स्पेनच्या राफेल नडालनं दिमित्रोव्ह याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. नडालनं आज 5 सेटपर्यंत निकराची झुंज देऊन दिमित्रोव्हवर 6-3 5-7 7-6 6-7 आणि 6-4 अशी मात केली. आता या स्पर्धेत त्याला रॉजर फेडरर या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याबरोबर कडवी झुंज द्यावी लागणार आहे. फेडररनं वावरिकाचा पराभव करत काल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इवान डॉडिक ही जोडी आज मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली. उपांत्य सामन्यात या जोडीनं समंथा स्टोसूर सॅम ग्रोथ या जोडीला 6-4 2-6 10-5 असं नमवलं आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत सानिया इवान जोडीचा मुकाबला जे केबल ए स्पियर्स जोडीशी होणार आहे. महिला एकेरी गटातली अंतिम लढत व्हिनस आणि सेरेना या विल्यम्स भगिनींमध्येच होणार आहे. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं 11.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान 0.6 अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31 किमान 19 नागपूर 31.15 पुणे 31.13 औरंगाबाद 30.16 नाशिक 30.12 कोल्हापूर 31.18 रत्नागिरी 32.20 सोलापूर 33.16 आणि अमरावती कमाल 28 तर किमान 14. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जीएसटी आणि विमुद्रीकरणामुळे केंद्र तसंच राज्य सरकारांच्या महसुलात मोठी वाढ अपेक्षित वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास. काश्मीरच्या गुरेज भागात हिमकडे कोसळून झालेल्या अपघातात 15 जवानांसह 20 जणांचा मृत्यू राज्यातल्या 4 जवानांचाही समावेश. लष्करातल्या मानाच्या शौर्य पुरस्कारांवर मराठी जवानांची छाप चौघांना परमविशिष्ट सेवा पदक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत रिपाई भाजपा सोबतच राहणार. विमुद्रीकरणाचा सर्वाधिक परिणाम शेती व्यवसायावर कृषी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची भीती शरद पवार यांच्याकडून व्यक्त. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दिमित्रोव्ह याच्यावर मात करून राफेल नडाल अंतिम फेरीत दाखल आता झुंज फेडररशी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.